कालिका साळुंखे असनाईमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाचपाखाडी परिसरातील मिडबावकर कुटुंबियांनी इको फ्रेंडली पद्धतीने देखावा साकारत श्री गणेशोत्सव यंदा ते साजरा करीत आहेत. पाचपाखाडी परिसरामध्ये मिडबावकर कुटुंबीय दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यंदाचे हे 58वे वर्ष असून दरवर्षी ते इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. काथा, लाकूड, भुसा इत्यादींपासून मंदिराची प्रतिकृती साकारल्यानंतर यंदा सुकलेल्या गवतापासून आकर्षक असा देखावा त्यांनी घरच्या घरीच तयार केलाय. देखाव्याची संकल्पना ही स्वप्नील कांदळकर यांची असून अवघ्या 2 दिवसांमध्ये त्यांनी हा देखावा साकारलाय. लाकडाच्या काड्या, काथा, सुकलेले गवत यांचा वापर करून झोपडीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे मूर्ती देखील शाडू मातीची आहे, तर आकर्षक अशी श्री गणेशाची मूर्ती इको फ्रेंडली देखाव्यामध्ये स्थापित करण्यात आली आहे. घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन श्री गणेशाची आनंदाने सेवा करीत आहेत, तर सर्व विघ्ने कुटुंबावरील दूर व्हावीत अशी मागणी मिडबावकर कुटुंबियांनी श्री गणेश चरणी केली आहे. सारिका साळुंखे, एसनाईन न्यूज, ठाणे. मुलुंडमधील प्रशांत कदम यांनी रंगीबिरंगी फुलांपासून आकर्षक सजावट करून श्री गणेशाची स्थापना केली आहे. मांडूपमधील प्रशांत कदम हे देखील श्री गणेशोत्सव साजरा करीत आहेत. विशेष म्हणजे इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे. आकर्षक अशा ऑर्किडच्या रंगीबिरंगी फुलांपासून सजावट करून त्यामध्ये श्री गणेशाची स्थापना केली आहे. 1.5 दिवस बाप्पाचे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित बाप्पाची सेवा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आकर्षक अशी शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती या ठिकाणी पाहावयास मिळाली, तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे. शिवाजी तलाव आहे, शिवाजी तलावमध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंत प्रदूषण होत आलेलं आहे आणि याच्यापुढे होईल असं मला वाटतंय, पण ते प्रदूषणाला कुठे ना कुठेतरी आळा बसावा हा म्हणून हा छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का इको फ्रेंडली गणपतीमध्ये माती आणि कागदाच्या लगदापासून जी मूर्ती केली जाते ती वितळायला एक अर्धा ते एक तास जास्तीत जास्त लागतो आणि त्याच्यामध्ये ना तलावातल्या माशांना खाद्य पण होतं आणि त्याच्यापासून रोगराई पण पसरत नाही आणि ज्या भग्न अवशेषामध्ये ज्या मूर्त्या राहिलेल्या असतात शेवटी हा तसं राहत नाही, तर ह्याच्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे. योगेश मोहावडे, एसनाईन न्यूज, मुंबई. एसनाईनच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार, पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय.
दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत तर आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. समाज माध्यमांचा वापर करून मनसेची भूमिका समाजापर्यंत पोहोचवण्याचा मानस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केला. राज्यात पिछेहाट होत असताना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसे पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ठाण्यात महाराष्ट्र निर्णय सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काल भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. पक्षाची भूमिका आणि उपक्रम तळागाळात पोहोचवण्याकरिता फेसबुक पेज तयार करण्यात आलं आहे. यावर कार्यकर्त्यांनी केलेले कार्यक्रम तसेच सूचना पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती या मेळाव्याअंतर्गत देण्यात आली. तसेच यावेळी कार्यकर्त्यांची मते तसेच सूचना देखील जाणून घेण्यात आल्या. मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्यासह पक्षप्रवक्ते सचिन देशपांडे, सचिव प्रमोद पाटील, सरचिटणीस राजू पाटील, ठाणे शहर संपर्क अध्यक्ष अभिजित पानसे आणि ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यावेळी उपस्थित होते. तर समाज माध्यमांचा वापर करून तळागाळापर्यंत मनसेची भूमिका आणि उपक्रम पोहोचवणार असल्याची ग्वाही या कार्यक्रमाअंतर्गत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. सारिका सांघ, एस9 न्यूज, ठाणे. म्हणून पूर्वेकडील संभाजी गार्डन परिसरामध्ये कृत्रिम तलावाची निर्मिती करून इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाचं विसर्जन करण्यात आलं. मुलीण पूर्वेकडे गणेश विसर्जनाकरिता भाविकांना हायवे पलीकडे जावे लागत होते. तलावावर भाविकांची होणारी गैरसोय त्याचबरोबर पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता स्थानिक नगरसेविका रजनी केनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीण ईस्टमध्ये कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्वेकडील संभाजी गार्डन परिसरामध्ये 7 फूट खोल असा कृत्रिम तलाव तयार करण्यात आलाय. तर 1.5 दिवसांच्या गणेशमूर्तींचं या ठिकाणी विसर्जन करण्यात आलंय. तर भाविकांचं देखील या उपक्रमात चांगला प्रतिसाद लाभलाय. सदर तलावामध्ये 3 फुटापर्यंतच्या गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय. तर या कृत्रिम तलावामध्ये गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत भाविकांनी 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला. अतिशय छान माझी कामाची सुरुवात मी गणपती बाप्पाच्या तालाबच्या याने केलेली आहे आणि लोक अतिशय खुश आहेत आणि अतिशय शांतपणे हा विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे. आणि लोक म्हणतात की बरं झालं मॅडम तुम्ही हा इथे आमची सोय केली, कारण की आम्हाला इतक्या दिवसापासून आम्ही लहान मुलं आमच्या घरातच ठेवून विसर्जनाला जात होतो. आज आम्ही आमच्या लहान मुलांना घेऊन आमची मूर्ती दिसते आम्हाला, आम्ही समोर बघतोय आणि अतिशय शांतपणे व्यवस्थितपणे हा कार्यक्रम होत आहे. हा तात्पुरता तलाव आहे आपला आणि 7 फुटापर्यंत आम्ही पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही आता पाहू बघितलं असेल की इथे 3 फुटापर्यंतच्या मूर्त्यांचं विसर्जन व्यवस्थित होत आहे. योगेश मोहवडे, एस9 न्यूज, मुंबई. एस9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.